झाली पाहिजे. पाहिला यशवंत, याला पण मॅनेज केलं वाटतं साहेबांनी. अरे ए काय करते, अरे अरे बाबा ऐकून घ्या. अरे पण आता काय होणार सांगू का, त्यामुळे टाकू काय मरणा आणि पिक्चर काय संपना. अरे गावात एकुलती एक फॅक्टरी, ती पण बंद पडली. हा आता कोल्हापुरात जाऊन काही रोजगार मिळतो का, हा एक मार्ग बाकी राहिलाय बाबा. पण काय रे यशवंता, तुला काय वाटतंय कसला धंदा सुरू केला असेल यानं? जो कुणी माझ्या लॉटरीच्या दुकानातून माझं लॉटरीचं तिकीट घेईल त्या सगळ्यांना उद्याच्या प्रोग्रामचा पास फ्री. अरे तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस लागलंय. काय सांगताय गंभर, आपण मी 50,000 तिकीट काढलं होतं. बाबाकडे पैसेच नसतात म्हटलं कसं मागणार. लॉटरीचं तिकीट म्हणजे काय? एक असं तिकीट असत जे आपण काढलं ते जर लागलं तर इतके पैसे मिळतात का आपले सगळे प्रश्न सगळी दुःख एकदम मिटतात. तू तिकीट काढलं तुला पण मिळतील पैसे. तुझ्या पोराच्या हातात आहे पैसे, त्याच्या हातानं तिकीट काढ लागलंच म्हणून समज. आपण काढूया लॉटरीचं तिकीट. काढूया, खरंच काढूया. 1 कोटी लॉटरीच्या तिकिटाची काय किंमत आहे? लय महाग असते. अरे म्हणजे केवढ्याला? तुला काय करायचे, 50 रुपयाला असते ते. 50 रुपये? हा 5050. अरे पण एवढे पैसे आपण आणायचे कुठून? आपण खाऊचे पैसे साठवून लॉटरीचं तिकीट घेतलं तर काय सारखं आपलं तिकीट तिकीट. झोप आता. तुमच्या सासूबाईंना सोडायला गेलो होतो ना म्हणून झाला उशीर. घरी रोज रोज पैसे मागून मिळणार नाही, काहीतरी आयडिया करायला हवी. आणि समजा नाही लागली तर तू काय खाणार? लॉटरीचं तिकीट. सरे घरी पैसे मागायचं आणखी एक नवीन कारण सापडलं. तुझ्याकडे कशाला द्यायचं पैसे? त्यापेक्षा बाबा शाळेत येऊन सरांकडे देईल पैसे. म्हणजे आपले 20 रुपये जमले? 20 नाही 50 रुपये जमले आपले. जर आपण चिंचेचा गोळा खाल्ला तर आपल्याला पैसे कमी पडतील. तिकीट लागलं ना आपण भरपूर खाऊ. आणि हो साम्या, आपल्याला लवकरात लवकर तिकीट काढायचंय, एवढं मात्र लक्षात ठेव. मला उलट उत्तर देतोस? हा मला उलट उत्तर देतोस? देशील देशील. काका यातलं कुठलं तिकीट काढलं की लवकरात लवकर लागेल? ले हुशार आहेस तू. सरे थांब, सरे थांब, नाही ते तिकीट फाडून टाकेल.